मला जेव्हा सगळ्यात आधी विचारलं की तू असं असं आमचा प्रॉब्लेम झालेला आहे थोडासा, की खुशबू ह्यापुढे करणार नाही आहे, त्या दाखवतही नाही आहेत जराही, की आम्हाला पटत नाही आहे हे कोणीतरी खुशबूच्या जागी नवीन आलेलं वगैरे असं कोणीही मला चेहऱ्यावरनं दाखवत नाही आहे. उलट सगळे माझं खूप छान वॉर्म वेलकम करतायत. अशोक दादा इतके कोऑपरेटिव्ह आहेत की मी आत्तापर्यंत म्हणजे पाहिलेल्या सिनियर आर्टिस्टपैकी ते वन ऑफ द आर्टिस्ट असे आहेत की सीन कसा चांगला होईल ह्याचा ते नेहमी विचार करतात. मी पण ह्या ठिकाणी एक छोटं बाळ आहे आणि मी पण बोलायला शिकते आहे, तर माझी काही चूक झाली तर मला प्लीज माफ करा. नमस्कार, मी अंकिता शिंदे, इट्स मजामध्ये तुमचं स्वागत. आज मी आली आहे सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर, आणि या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे किंवा तुमच्यासाठी सरप्राईज आहे. उमाची भूमिका आत्तापर्यंत अभिनेत्री खुशबू तावडे साकारत होती, आणि आता यामध्येच एक खूप मोठा चेंज आहे, पण एक सुंदर गोड आणि छान अभिनेत्री माझ्यासोबत आहे, ती म्हणजेच पल्लवी ताई. ताई कशी आहे सगळ्यात आधी? मी खूप छान आहे आणि खूप उत्सुक आहे ह्या नवीन भूमिकेसाठी, कारण खूप चॅलेंजिंग रोल मला मिळालेला आहे. कारण एखाद्या कलाकाराने एक रोल सेट करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर आपण त्या भूमिकेमध्ये शिरून त्या लेवलला जो पोहोचलेला जो रोल आहे तिथपर्यंत हात लावणं ही आपली जबाबदारी असते, त्यामुळे ती खूप मोठी म्हणजे ते खूप मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी. त्यामुळे मला मी खूप उत्सुक आहे ह्यासाठी, तर बघू आता काय होतं आहे पुढे. पण स्वामी आहेत, त्यांना जे योग्य वाटतं ते करून घेतीलच. अगदीच. आणि तू ती भूमिका खूप छानपणे साकारशील याची खात्री आहे, आणि तुम्हालाही कळलं असेल की आत्ता पल्लवीताई उमा ही भूमिका साकारणार आहे. पण त्या या भूमिकेकडे तू कशी बघतेस, आणि जेव्हा तुला विचारणा झाली तेव्हा ऑब्व्हियसली मालवणी भाषा बोलते उमा हे पात्र, सो ते किती चॅलेंजिंग आहे किंवा त्यासाठी कसा अभ्यास सुरू आहे? मला जेव्हा सगळ्यात आधी विचारलं की तू असं असं आमचा प्रॉब्लेम झालेला आहे थोडासा, की खुशबू ह्यापुढे करणार नाही आहे, करू शकत नाही आहे, तर तू मालिका घेशील का, करशील का, तर मला आधी हा प्रश्न पडला की ते का नाही करत आहे, कारण प्रत्येक कलाकाराला असा प्रश्न पडतो. तर त्याप्रमाणे मी विचारलं, तर मला त्यांनी सांगितलं की असं असं आहे. पण मला खूप छान वाटलं की ही चांगली गोष्ट आहे, की चांगल्या कारणासाठी ती सिरियल सोडते. नाहीतर कधीकधी असं असतं की काही हेवेदावे असतात किंवा काही कोणाचं पटत नाही, कलाकारांचं आणि प्रोडक्शन हाऊसचं म्हणा किंवा चॅनलचं आणि काही पटत नाही, म्हणून काढलं जातं एखाद्या कलाकाराला, किंवा कलाकार सिरियल सोडतात, काही गोष्टी प्रोडक्शनच्या पटत नाहीत किंवा अशा पद्धतीने. पण असं काहीही न होता एका चांगल्या नोटवर, एका चांगल्या गोड कारणासाठी तिने ही भूमिकेसाठी ती म्हणजे ती हा रोल आता इथे थांबवते असं जे डिक्लेअर करतायत, मला ते खूप छान वाटतं आहे. आणि त्यामुळे मलासुद्धा खूप पॉझिटिव्हली त्या रोलमध्ये परत शिरण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळते, कारण वातावरण जर चांगलं असेल ना तर आपली पॉझिटिव्हिटी त्या पॉझिटिव्हिटीला मॅच होते. त्यामुळे मला हे खूप छान वाटतंय. टीम अप्रतिम आहे, सगळे कोऑपरेटिव्ह आहेत, प्रोडक्शन हाऊस चांगलं आहे, झी मराठीसारखी वाहिनी, उत्तम वाहिनी, कारण मी या वाहिनीबरोबर गेली कित्येक वर्ष काम करते. ब्रेकमधनं का होईना, पण मी कनेक्टेड आहे त्यांच्याशी आणि मला खूप छान वाटतंय. आज सगळेजण भेटले, किती जुनं बॉन्डिंग आहे, तर मस्त वाटतंय मला. आणि देवाच्या कृपेने आणि सगळ्यांच्या मदतीने मी माझ्याकडनं 100% नाही, मी 500% देण्याचा प्रयत्न करेन. मालवणी भाषेबद्दल जर तू बोलशील तर मी याआधी कधीही मालवणी बोललेच नाही आहे. आपण आता नवीन वेगवेगळ्या खाजगी वाहिनींवरती बघत असतो की खूप मालवणी भाषिक सिरियल्स येत आहेत आणि बरेच जण ते बोलतात, त्यामुळे आपल्या कानावर पडते ती भाषा, त्यामुळे थोडासा एक अंदाज आहे. पण तरीसुद्धा जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भाषेवर प्रभुत्व नाही येऊ शकत. त्यामुळे आपण असं म्हणतो ना की लहान मूल जेव्हा त्याच्या कानावर पडतं आणि तो आपल्याशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा त्याला बोलायला यायला लागतं, सुरुवातीला तोही चुकतोच. त्यामुळे मला असं वाटतं की मी पण ह्या ठिकाणी एक छोटं बाळ आहे आणि मी पण बोलायला शिकते आहे, तर माझी काही चूक झाली तर मला प्लीज माफ करा आणि तुमच्या पदरात माझी चूक घ्या. पण जरी ही भाषा तुझ्यासाठी वेगळी असली तरी सुद्धा अशोक सर आहेत जे की खूप अनुभवी आहेत, त्यामुळे आय एम शुअर ते सांभाळून घेतील. पण आता जे काय तुमचे सीन झाले मी पाहिले, तर त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन कसं सुरू आहे तुझं? मुळात अशोक सरांबद्दल म्हणजे मी त्यांना अशोक दादा म्हणते, कारण ते बॉन्डिंग खूप छान आहे आमचं, खूप जुनं. मी त्यांच्यावर एक मालिका केली होती एका खाजगी वाहिनीवर, त्यामध्ये ते माझे सासरे होते, आणि म्हणजे सून आणि सासऱ्यांचं नातं आणि आता त्यांच्या बायकोचं नातं. पण आपण शेवटी कलाकार असतो आणि आपल्याला त्या भूमिकेत शिरायचं असतं, त्यामुळे त्यावेळेला जो रोल मिळेल तो ॲक्सेप्ट करायचा. अशोक दादा इतके कोऑपरेटिव्ह आहेत
की मी आत्तापर्यंत म्हणजे पाहिलेल्या सिनियर आर्टिस्टपैकी ते वन ऑफ द आर्टिस्ट असे आहेत की सीन कसा चांगला होईल ह्याचा ते नेहमी विचार करतात. एखादा बावचळला, एखादा घाबरला तर त्याला नॉर्मल कसं करायचं, त्याचं कौतुक करून त्याला तू छान करतोयस, तू व्यवस्थित करतोयस किंवा करतेयस हे सांगणं, समोरच्याला कळू न देता हे ती नॅक त्यांना व्यवस्थित जमते. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर काम करताना मला कधीच असं भीती नाही वाटली किंवा त्रास नाही झाला, उलट आवडतं मला त्यांच्यावर काम करायला. आणि आय एम ब्लेस्ड मी म्हणेन की मला नेहमी सहकलाकार हे नेहमी चांगले मिळाले. त्याच्यामुळे आत्ताही ही जी टीम आहे ती इतकी सुंदर टीम आहे, सगळे मला कोऑपरेट करतात, त्यामुळे मला असं वाटतं खूप मोठी ही मदत होईल माझ्यासाठी. टीम खूप चांगली असणं गरजेचं असतं आणि ते मला मिळालं आहे. सो आता बघू पुढचा प्रवास. अगदीच. पण उमा हे पात्रच खूप मच्छर असल्यामुळे आणि त्यात ती दोन मुलींची आई आहे, एक तिला बहिणीची मुलगी आहे, तर निशी आणि ओवी तर आता सेटवर पण आहे. सो त्या दोन मुलींसोबत काही बोलणं झाले का किंवा त्यांच्या काही रिॲक्शन होत्या जेव्हा तू पहिल्यांदा आलीस सेटवर? खरं सांगायचं तर अर्थातच एका कलाकाराची म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल मी आणि म्हणजे खुशबू आणि बाकीच्या तिच्या ज्या मुली झाल्या आहेत त्या आर्टिस्ट निशू आणि ओवी, तर कसं होतं की एक वर्षाचं त्यांचं बॉन्डिंग आहे, त्याच्यामुळे त्यांच्यात जी काही घट्ट मैत्री आहे ती त्याची कंपॅरिझन कुठल्या दुसऱ्या कलाकाराशी नाही होऊ शकत. जर मी पहिल्यापासून करत असते तर माझ्याबरोबरचं ते बॉन्डिंग असतं आणि दुसरी कोणीतरी एक कलाकार आली असती तर ते थोडंसं वेगळं झालंच असतं. आणि मी हे पूर्णपणे ह्याची सहमत आहे, मला अगदीच कल्पना आहे की असं होऊच शकतं, पण नाही त्या दाखवतही नाही आहेत जराही की आम्हाला पटत नाही आहे हे कोणीतरी खुशबूच्या जागी नवीन आलेलं वगैरे असं कोणीही मला चेहऱ्यावरनं दाखवत नाही आहे. उलट सगळे माझं खूप छान वॉर्म वेलकम करतायत, म्हणून मला ह्याच दोन दिवसात जर हे कळलं आहे की इतकी छान टीम आहे, इतकं छान सांभाळून घेत आहेत, तर पुढचा पल्ला मला असं वाटतं माझ्यासाठी कठीण नसेल. अगदीच. ते पण मगाशी तुम्ही तू म्हणालीस आणि खुशबू म्हणाली की तुम्हा दोघींचं बोलणं झालं, जे की फार होत नाही, खूप रेअर असतं असं, की आणि खुशबूने तुला समोरून फोन केला, सो याबद्दल तुला काय सांगायला आवडेल? असं मी कधीच पाहिलं नाही आहे ह्या आधी की समोरचा आर्टिस्ट करतो फोन. म्हणजे माझं काय झालं की मला अजून प्रोडक्शन हाऊसकडनं कळलं नव्हतं फायनल की माझं झालं आहे कास्टिंग हे, त्यामुळे मी थांबले होते. खरं मीच करणार होते तिला फोन की असं असं आहे तर तुला प्रॉब्लेम नाही आहे ना काही, किंवा मला रिप्लेसमेंटसाठी विचारलं आहे तर मला ही एक ऑकवर्ड सिच्युएशन असते खरं तर. पण नाही, तिने स्वतःहून मला फोन केला आणि म्हटलं की अगं मला तू किती गोड आहेस, म्हटलं असं कोणी करत नाही की स्वतःहून फोन करून असं सांगणं वगैरे असं. तर मला एक ते तिचं आवडलं आणि या खुशबू मला पहिल्यापासूनच आवडते, तिचा चेहऱ्यातला गोडवा, तिची पर्सनॅलिटी इतकी अट्रॅक्टिव्ह आहे आणि तिचं कामही इतकं सुंदर आणि सहज करते ती. म्हणजे तिच्या नुसती हीच मालिका नाही, तिचे बाकीचेही मी रोल्स पाहिले, तिचं काम पाहिलं, खूप मॅच्युअर्ड आणि छान काम करणारी अभिनेत्री आहे ती. आणि आय एम सो प्राऊड की मला तिची भूमिका मला नव्याने करायला मिळते आणि तिच्याशी ह्या निमित्ताने का होईना पण माझी तिच्याशी मैत्री झाली. सो आय होप आम्ही ही मैत्री टिकू पुढेही आणि संपर्कात राहू एकमेकींच्या. अगदी. साई थँक्यू सो मच, आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत तुला उमाच्या भूमिकेत पाहण्यासाठी. थँक्यू सो मच आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पण जातच आता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? मला प्रेक्षकांना हेच सांगावं असं वाटेल की सारं काही तिच्यासाठी झी मराठीवर ही सिरियल लागते संध्याकाळी 6:30 वाजता. जसं तुम्ही ह्या आधी खुशबूवर म्हणजेच आधीच्या उमाईवर प्रेम केलं तसंच माझ्यावरही तेवढंच प्रेम करा आणि ही मालिका आवर्जून आवडीने बघा. थँक्यू. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.